नमस्कार, मी सरिता आणि कॅप्टन सरिता या चॅनलमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आजचा व्हिडिओ आहे खास मुलांना मराठी आणि हिंदी वाचायचा। आजचा दुसरा दिवस, पहिल्या दिवशी आपण अ घेतला। अला कोणतीही मात्रा नसते, म्हणून कोणतेही मात्रा नसलेले शब्द ते कसे लिहितात, कसे लिहून घ्यावेत किंवा मुलांना त्याचा सराव कसा द्यावा या पद्धतीने आपण घेतलं। तर आजचा अक्षर आ, आणि आ म्हणजे अला एक मात्रा लावतो आपण, अला काना लावतो, एक उभी रेष लावतो आणि त्याला काना म्हणतात। हिंदीमध्ये त्याला आची मात्रा म्हणतात। या पद्धतीने आ, एक उभी रेष असलेला काना लावलेला आ, आची मात्रा असलेल्या आजचे आपण शब्द घेणार आहे। आता जसं आची मात्रा जर कला लावली तर कचा का होतो, आणि त्या काला जर अजून एक वेगळा अक्षर त्याच्याजवळ ठेवलं तर तो एक अर्थपूर्ण शब्द बनू शकतो। पण अर्थपूर्ण शब्द बनण्यासाठी, अर्थपूर्ण शब्द बनावा तसा अक्षर आपल्याला का जवळ ठेवावा लागेल। आता काम, का म, आता हा का आहे आणि त्याच्याजवळ आपण म ठेवला तर काम हा अर्थपूर्ण शब्द बनतो। याचप्रमाणे बात, आता हिंदी शब्द बात, तर हिंदीमध्ये देखील शिकवायचं असेल तर बात हा शब्द वापरू शकतो। यानंतर मराठीमध्ये जात हा शब्द बनवू शकतो। या पद्धतीने आपण मुलांना वेगवेगळे, म्हणजे आता मी आधीच्या व्हिडिओमध्ये सिक्वेन्सली दिलं होतं, इथं मी सिक्वेन्स दिलेलं नाही। इथं मुलांना जास्तीत जास्त शब्द बनवता येतील त्या पद्धतीने मी आजचं वर्कशीट दिलेलं आहे। आजची मात्रा असलेले शब्द बनवायला मुलांना अशा पद्धतीने आपण वर्कशीट किंवा सराव करायला देऊ शकतो। मग हे बनवताना तुम्ही बोर्डवर देऊ शकतात किंवा वर्कशीट बनवू शकतात, किंवा तुम्ही, आता मी स्कूलमध्ये काय करते की असे शब्द मी बोर्डवर बनवते आणि प्रत्येक मुलांना चान्स देते की तू एक शब्द बनव, तर या पद्धतीने ते अर्थपूर्ण शब्द बनवायचे। राम, रा म, रा जवळ म आला राम। नंतर मा ल या पद्धतीने, तसेच अजून शालो या पद्धतीने, शाल या पद्धतीने, जसं शब्दकोडी असतात तसं, किंवा पझल म्हणता येईल, शब्दकोडी म्हणता येईल, हे खेळत खेळत मुलं सहज अभ्यास करतात। ला ल, ला ल, ला आजी मात्रा ला आणि ल, लाल। साल, साल म्हणजे वर्ष, साल म्हणजे वर्ष पण होतो आणि साल म्हणजे फळाची साल किंवा कुठलीही शेंगांची साल, हां साल। यानंतर हात, हा जवळ आपण त आणला, होला आची मात्रा आहे आणि तला कोणतीही मात्रा नाही, तर हात या पद्धतीने। परत मला आची मात्रा मान, त्याच्याजवळ अळा आणला, माळा, माळा, शाळा, अजून इथं बघा शाळासुद्धा बनतो या पद्धतीने, शाळा हा शब्द देखील बनतो। तसेच अजून वाट, असे देखील शब्द आपण मुलांना देऊ शकतो, यामुळे मुलं मजे मजेच शिकतील। माट, वाट, माठ, माठ या पद्धतीने। परत ल आणि तला आची मात्रा ता, लता, लता म्हणजे वेल, हे मुलांना सांगायचं आहे। खार, साल, इथंही साल आलं, वर्ष म्हणजे साल किंवा कुठल्या तरी शेंगा भाजी यांची किंवा फळ याची बाहेरचं बाहेरील आवरण। नंतर काय येईल, घार, घार हा देखील एक पक्षी आहे या पद्धतीने, हा घार। नंतर मला, मला आपण म्हणतो नेहमी आपल्या बोलण्यात असणारा हा शब्द, हा देखील आपण मुलांना सांगू शकतो। तसंच अजून ताज, ताज, ताज हा ताजा पण लिहू शकतो आपण, ताजा म्हणजे फ्रेश। वाल, वाल ही एक शेंग भाजी आहे किंवा एक बी आहे, वाल। वाळा, लहान मुलांच्या पायात वगैरे घालतात त्यालाही एक वाळा म्हणतात, वाळा। नंतर बाळा, बाळा हा शब्द तयार होतो, बला आची मात्रा बा आणि अळा, बाळा। नंतर बाबा, बाबा ब, दोन्ही बला
कानाए म्हणताय बाबा, नंतर बाई, बाई हा पण अर्थपूर्ण शब्द आहे आणि मुलांना नेहमी लक्षात ठेवा अर्थपूर्ण शब्द द्यायची आहेत. आई, आई हे असं बनवायलाही सांगायचं आणि मुलांना पुन्हा त्यावर रीडिंगची प्रॅक्टिस द्यायची, म्हणजे पुन्हा पुन्हा हे वाचायला दिलं की मुलांना मजा वाटेल अशी वर्कशीट बनवायची वाचायची. यामुळे मुलं अगदी खूप सोप्या पद्धतीने वाचतील. मामा, माई, बघ हा जमाई पण होतो हिंदी म्हटलं आणि परत जमा पण होतो, बघ हा दोनाक्षरी शब्द जमा पण होतो. परत माई पण होतो, माई हा एक नाव आहे. नंतर बाजार, बाजार हा शब्द तयार होतो. बाजार, बलाची मात्रा बा जार. नंतर बाजा पण होतो, नंतर जार पण होतं, नंतर तार पण होतो. असं तिरकत जर केलं तुम्ही तर हे तार पण होईल. नंतर सार, सार पण होतं. नंतर पाय, पाय हात मान या पद्धतीचेही आपण शब्द मुलांना देऊ शकतो. भरपूर भरपूर असे शब्द साठा मुलांचा या पद्धतीने आपण वाढवू शकतो. राजा, पारा या दोन्ही शब्दांपासून पारा हा शब्द देखील बनतो. वारा बनेल, वारा. नंतर हाल, हाल हा शब्द बनतो. नंतर हाका, हाका मारणे, तसं हाका हा शब्द बनू शकतो. नंतर वाल, वाल ही एक भाजी, शेंगभाजी, वाल. या पद्धतीने आपण वेगवेगळे असे वर्कशीट मुलांना बनवून देऊ शकतो अगदी सोप्या पद्धतीने आणि मुलं इतके छान लिहितात, बोलतात किंवा सराव करतील आणि अगदी मजेमजेत मुलं शिकतील. अशा पद्धतीने देखील आपण मराठी वाचण्याची मुलांना वर्कशीट बनवून देऊ शकतो. किंवा आणि एक माहिती का, यामुळे एक मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, मुलांचं बौद्धिक विकास होण्यासाठी देखील असे शीट तयार करणं आणि मुलांना देणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळे काय होतं, मुलं सतत म्हणजे त्यांचं मन हे इकडे तिकडे भरकटतच नाही. मुलांचा जो चंचलपणा असतो आणि लहान मुलांच्या अंगी तर खूपच असतो, हा चंचलपणा कमी या पद्धतीने होतो. म्हणून ही पद्धत नक्की फॉलो करा आणि या पद्धतीने मुलांना हिंदी, मराठी, इंग्लिश तुम्ही शिकू शकता. तर तुम्ही नक्की फॉलो करा याचा. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओची मदत थोडीही झाली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, थँक्यू फॉर वॉचिंग.